त्यांच्या त्यांचा मृत्यू झाला, होरपळून मृत्यू झाला, आणि त्यामुळे आम्ही आदिवासी समस्त आदिवासीच्या बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज उपविभागाधिकारी जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक आणि ठाणेदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं आरोपीवर पोलीस विभाग 304 आणि 201 कलमानुसार कारवाई करत आहे, ते सुद्धा आम्हाला अमान्य आहे. कारण की या ठिकाणी हे जे कृत्य आहे ज्या वाहन चालकाने केलेलं आहे, जिवंत युक्तीला मारण्याचं जे कृत्य केलेलं आहे, त्यामुळे त्या वाहन चालकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यावर कठोरात्मक कलमानुसार त्याच्यावर झाली पाहिजे. जर अशा कलमानुसार कुठल्या कलमानुसार जर त्याच्यावर कारवाई केली नाही प्रशासनानं, तर आम्ही समस्त आदिवासी बांधवाच्या वतीने फार मोठं या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहे. त्यामुळे शासन प्रशासन यांनी त्वरित दखल घेऊन त्या आरोपीच्या संदर्भात पूर्ण जाच घेऊन आमच्या मयत युक्तीला न्याय देण्यात यावी, असे मी समस्त आदिवासी बांधवाच्या वतीने आणि विविध संघटनाच्या वतीने मी जाहीर करतो की जर येणाऱ्या काळामध्ये अशा जर घटना आमच्या समाजात वारंवार घडत राहिल्यास, तर आम्ही कोणत्याही यंत्रणेला बळी न पडता आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. त्यामुळे त्वरित शासन प्रशासन यांनी पोलीस यंत्रणा हे लक्ष देऊन या मयत व्यक्तीला न्याय द्यावी, हीच आमची अपेक्षा आहे.